सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। 31 अक्टूबर 2020 MIM शहादाच्या वतीने फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा पुतळा दहन। फ्रान्सचे राष्ट्रपती इस्लाम विरुद्ध टिप्पणी केल्याने जगभरात त्यांच्या विरुद्ध प्रदर्शने सुरू झाली आहे। लोक रस्त्यावर उतरले असून फ्रेंच राष्ट्रपतींचा पुतळा दहन, प्रतिमा दहन आदी प्रदर्शन सुरू झाले आहे, जी वाढत चालली आहे। तसेच अनेक देश फ्रेंच प्रॉडक्टचा बॉयकॉट करत असून दिवसेंदिवस आर्थिक फटका देखील बसत असल्याचं शेअर बाजारात दिसून येत आहे। शहादा MIM वतीने शहादा सद्दाम हुसेन चौक येथे फ्रान्सच्या राष्ट्रपतीचा पुतळा दहन करण्यात आलाय। COVID-19 पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचं पालन करून तोंडावर मास्क लावून गर्दी न करता फक्त पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याचं दहन केलंय। या प्रसंगी पक्षाचे MIM तालुका अध्यक्ष साजिद पिंजारी, शहर अध्यक्ष सद्दाम मंसुरी, युवा तालुका अध्यक्ष रहीम बेलदार, अमानत अंसारी, अशफाक बेलदार, नासिर सैयद, फारूक बेलदार, जुबेर शेख, वासिम बेलदार, शोएब हलवाई आदी उपस्थित होते। तालुका अध्यक्ष साजिद पिंजारी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एका धर्मविशेषावर आघात करून धार्मिक भावना दुखावणे हा कुठला नियम करण्यात आला आहे? अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेणारे कोणी असो आम्ही कधीही सहन करणार नाही। प्राइम एफआयआर साठी अशफाक शेख यांचा रिपोर्ट, शहादा। दर्ज कराए और उसका पुतला दहन करे शहादा टीम ने, और ऐसे ही गुस्ताखे रसूल वो जो है जो गुस्ताखी करेगा वो इंशाल्लाह हर मुसलमान अपनी जान पे खेल जाएगा, और उनके वास्ते जो जो करना पड़े वो करेगा इंशाल्लाह। और मैं सबसे यही गुजारिश करता हूँ, ये जो गुस्ताखे रसूल और फ्रांस के जो आइटम है, जो प्रोडक्ट है, उसका बायकॉट करो। मैं शहादा शहर वासियों से भी गुजारिश करता हूँ और महाराष्ट्र की सरकार से भी गुजारिश करता हूँ कि फ्रांस के जो जो प्रोडक्ट है उसका बायकॉट करे, उसको बैन करे महाराष्ट्र में। खुदा हाफिज़।